भरतांनी पाहिलं काय आहे, वर्जाच्या सावलीनं अख्ख्या अयोध्या व्यापली. बाण मारला, मारुतीरायाला कुठल्याच बाणाने काहीच होणार नाही. पण भक्त कुणाला म्हणावं लक्षात घ्या, प्रभूचं नाम घेऊन जर काळ आलाय, प्रभूचं नाम घेऊन काळ आलाय, कोण आलाय, काळ, मृत्यू आलाय, काळ आलाय. प्रभूचं नाम घेऊन काळ आलाय, माझा माझ्या प्रभूवर एवढा विश्वास आहे की तो काळही माझा घात करू शकत नाही, याला विश्वास म्हणायचा आणि याला भक्त म्हणायचा. त्या बाणावर राम राम लिहिलंय मारुतीराय, म्हणले ह्या बाणानं मला काहीच होणार नाही, कारण त्याच्यावर माझ्या प्रभूचं नाव आहे. कारण बाण कुठला, रामनगरीतला, अयोध्येतल्या भरतांनी मारलेला. राम राम लिहिल्यामुळे मारुतीरायांनी बाण स्वीकारला. कुणी मारला, रामबंधू भरत आहे. आपण रामदास मारुती आहे, पर्वत घेऊन संजीवनी पुटी घेऊन चाललोय, सापडली नाही, अख्खा पर्वत उचलला. लक्ष्मणाला शक्ती लागली, सूर्योदयाच्या आधी पोचायचं, नाही पोचलो तर जीव जाईल त्यांचा. कधी झालं, कसं झालं, कसं काय झालं, अजून वाढली त्यांची अपेक्षा. मारुतीराय म्हणले, प्रश्नाचं उत्तर दिलं असतं स्वामी, पण मला जायचं आहे, मी पोचलो नाही, माझ्यामुळे काही झालं तर मी आयुष्यभर स्वतःला माफ नाही करू शकणार, मला अगोदर पोचू द्या, पण एखादा प्रश्न तरी उत्तर द्या. त्यांच्या विरहामध्ये आयुष्य गेलं माझं, एखादं जरी उत्तर कळालं असतं तर पुढचे काही दिवस चांगले गेले असते माझे. तिकून उर्मिला आल्या, उर्मिला कानेटकर, लक्ष्मणाची पत्नी, माझ्या तिकून उर्मिला माता आल्या. आणि उर्मिला म्हणतात, भाऊजी काळजी करू नका, मारुतीराया भाऊजींच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्या, तुम्ही पोहोचायच्या आधी सूर्य उगवणार नाही ही जबाबदारी माझी आहे, एकच लक्षात घ्या. साधी पतीवर प्रेम असणारी, संसारावर निष्ठा असणारी उर्मिला माता सूर्याला सांगतीये, कोणाला, भास्कराला सांगतीये, सूर्याला सांगतीये, सूर्या माझ्या पतीचं आयुष्य जर तुझ्या उगवण्यावर अवलंबून असेल ना, तर पतिव्रत्ता म्हणून सांगते, मारुतीराया पोहोचायच्या आधी जर उगवलास ना तर जळून खाक होशील. सूर्याची हिंमत नाही मान बाप उगवायची. निसर्गाला ही चालवावं एवढी ताकद एका स्त्रीमध्ये आहे. मारुतीराया सूर्योदयाच्या आधी पोहोचले नाही, मारुतीराया पोहोचेपर्यंत सूर्योदयच झाला नाही. वन इज अन आयडियल मॅनेजर, सगळ्यात मोठी व्यवस्थापक स्त्री आहे. लय गोडे ग माय तुम्ही, फक्त नवरा बायकोचं भांडण लागलं बायको म्हणजे तुम्हाला माझी कदर नाही. तुमचं घरदार, शेतीबाडी, आई बाप, बहीण बाळा सगळं मी सांभाळते, सगळं मी एकटी सांभाळते, मी काय काय सांभाळू. नवरा म्हणला तुझ्या पाया पडतो, सगळं मी सांभाळतो, तू फक्त तोंड सांभाळ. तेवढी एक गोष्ट, बाकी सगळ्या गोड आहेत तुम्ही माय. अगं तुम्ही करता म्हणून तर आम्ही उभ्या आहेत ग, माझी आई आहे म्हणून मी इथं आज उभा आहे. काय माझ्या आईनं संसार केला माय, काय संसार. खरं सांगते पोरापोरींनो, मरणं लय सोपं आहे, मरणं लय सोपं आहे, जगणं लय अवघड आहे. माझ्या बिग बॉसच्या काळामध्ये माझ्यावर एवढी वाईट वेळ आली माय बाप, म्हणजे आमच्या जवळच्या लोकांनी सुद्धा साथी सोडल्या, पण मी तेवढ्या सगळ्या गोष्टीत नवं भरले, त्याचं कारण फक्त माझं मायबाप होतं. मला एका क्षणाला वाटलं, अरे आयुष्यभर भजन कीर्तन केलं आपण, आपली चूक नसताना लोक आपल्याला त्रास देतात. विठ्ठलाचं नाम घेऊन जर आपल्याला त्रास होत असेल, आपण आख्या जगाला आयुष्यभर सांगितलं की विठ्ठलाच्या नामाने त्रास होत नाही, दुःख होत नाही, एवढं जर आपल्याला होत असेल तर संतांनी एवढी सांभाळावी एवढी ताकद नाही आपल्याकडे, एवढी कुठं आपल्याकडे सहनशक्ती मायबाप. अरे लोक कसंही वागलं तरी बोलतात, एवढं नावं ठेवतात, एका क्षणाला वाटलं जीव देऊन टाका, काय जगून तरी फायदा आहे, आयुष्यभर लोकांचं बोलणं खात जगण्याचं, त्याच्यापेक्षा मेलेलं. एका क्षणाला वाटलं मायबाप जीव द्यावा, पण खरं सांगू जेव्हा आईबापाचं तोंड बघितलं तेव्हा त्याच्यातच विठ्ठल आणि रुक्माई दिसलं. विचार केला, ह्या रुक्माईसाठी नाही जगायचं, कुठल्या रुक्माईसाठी जगायचं माय. आपण मेल्यावर त्यांच्या पाठीमागं त्यांचं काय होईल याचा कधी विचार करत जा मायबाप. परापुरींनो त्रास प्रत्येकालाच होतो, अरे संतांना झाला. संतांचं काय सांगता, ज्याचा पोरगा राम आहे, जगाचा मालक ज्याचा पोरगा आहे, तो पुत्र वियोगाने मेला. जिचा नवरा अर्जुन आहे, भाऊ श्रीकृष्ण आहे, तिचं वस्त्रहरण व्हायचा प्रयत्न झाला. तिची जर आभूळ निघाली तर आपली काय गत आहे माय. तिचं वस्त्र जर भरसभेमध्ये निघत असेल, जिचा भाऊ श्रीकृष्ण आहे, तिचा नवरा अर्जुन आहे, आपली काय कथा आहे माय. त्रास प्रत्येकालाच असतो, खरंच असतो, सासुरवास असतोच असतोच. कर्म कुणाला चुकलं, त्रासाला घाबरू नका माय. तुमच्या पाया हातलं मायबाप तुमच्या, लय त्रास असतो रे. राजा हरिश्चंद्र सोन्याच्या सिंहासनावर बसायचा, कशाच्या, सोन्याच्या. राजा हरिश्चंद्र सोन्याच्या सिंहासनावर बसायचा, अहो नुसतं पाणी मागितलं तरी 100 माणसं समोर असायचे, नुसतं पाणी मागितलं तरी. सोन्याचा चांदीचा, अहो चांदीच्या चपला, सोन्याचा मुकुट, रत्न, हिरे जडीत सगळे अलंकार, चंदनाच्या सुगंधाचे कपडे, रेशमाच्या काठ्यांनी भरलेल्या साड्या ताराराणीला असायच्या. अहो झुकल एवढं सोनं त्या ताराराणीच्या अंगावर, वजनानं झुकल ती एवढं सोनं त्या ताराराणीच्या अंगावर. पण परीक्षा देव सगळ्याचीच बघतो, परीक्षेत उभा राहणं हा भगवंतावरचा विश्वास आहे.
काय आयुष्य मायबाप त्यांचं, काय आयुष्य, अहो तसलं आयुष्य नाही, अहो आयुष्यभर भगवंताची भक्ती केली त्या दोघांनी. आलेला ब्राह्मण, आलेला अतिथी किती गलिच्छ असला तरी राजा हरिश्चंद्रानं त्याला देवाप्रमाणे सांभाळलं. किती गलिच्छ असला तरी राजा हरिश्चंद्रानं तो अतिथी देवाप्रमाणे सांभाळला. एवढं पुण्य करून सुद्धा विश्वामित्रानं त्यांची परीक्षा बघितली, विश्वामित्रानं त्यांची परीक्षा बघितली. अहो विश्वामित्रानं दान मागायला आला आणि दान मागताना एवढं मागितलं की सगळं राज्य देऊन सुद्धा 3 तोळा सोनं कमी पडलं. सगळं राज्य देऊन सुद्धा 3 तोळा सोनं कमी पडलं. राजा हरिश्चंद्राचा नियम होता, वचनाला कधी मागं सांगला नाही. काय वचनं पाळली मायबाप त्याने, 3 तोळं द्यायचंच. अख्खं राज्य दिलं, सिंहासन दिलं, प्रजा दिली, राजाचा मुकुट दिला, तरी 3 तोळं 3 तोळं कमीच पडलं. ते 3 तोळं द्यायचंय मला. तिघाच्या तिघा अंगातल्या वस्त्रानिशी राज्याच्या बाहेर पडली. प्रजेला सांगतायत, राजा बदलला बरं तुमचा. आता प्रजेचा नियम आहे, जो असेल राजा त्यानं म्हणल तसंच वागायचं. आता तो म्हणल तसं तुमचं आयुष्य, माझ्याकडनं काही चूक बोल, माफ करा. ताराराणी बायको आहे, राजा हरिश्चंद्र आणि नारायण नावाचा पोरगा. निघाले मायबाप तिघजण, अंगातल्या कपड्यानिशी, पायातल्या पायतनानिशी राजाच्या बाहेर पडले. राज्याच्या बाहेर पडून 2-3 किलोमीटर चालताय तोपर्यंत एक ब्राह्मणाचं कुटुंब समोरून आलं. ब्राह्मण ब्राह्मणाची बायको, तसंच ब्राह्मणाचं पोरग. ब्राह्मण म्हणला, राजा हो, लय ऊन आहे, लय पाय पळतायत, तुमच्या पायात पायतान दिसत आहे, माझ्या पायात पायतान नाही, काढून देता का? मन किती मोठं बघा, सगळं राज्य गेलंय, सगळं सिंहासन गेलंय, सगळी सत्ता गेली, सगळं वैभव गेलं, सगळं सुख गेलं, आता पायातलं पायतान सुद्धा ब्राह्मण मागतो. देव किती परीक्षा बघतो बघा. त्यानं पायातलं पायतान सुद्धा ब्राह्मणाला दिलं. तरारानीनं तिचं पायतान ब्राह्मणाच्या बायकोला दिलं. पोराला सांगावं लागलं नाही, धन्य माता पिता. पोराने पटकन त्याचं काढलं आणि त्या लेकराच्या पायात घातलं. शुद्ध बिजापोटी फळे रसाळ गोमटे. तिचे मायबाप एवढे गोड आहेत, त्याचं लेकरू कसं वाईट निघल मायबाप. त्यानंही ते पायातलं पायतान त्या लेकराला दिलं. तिघा आता बिना पायतानाची निघाली. विश्वामित्रानं सांगितलं र सूर्याला, इतका प्रखर हो, इतका प्रखर हो की अंगातले कपडे सुद्धा राहता का म्हणे. इतका रोजच्या पेक्षा इतकं कडक ऊन पडलं की यांना तहान लागली, पाणी पोटात खायला अन्न नाही. 3 दिवस उपाशी तापाशी हे तिघजण काशीच्या बाजारात पोहोचले. कुठे? विश्वेश्वराच्या काशीच्या बाजारात पोहोचले. तिथं एक बाजार होता माणसं विकत घ्यायचा, माणसं मगासारखा आवाज, माणसं विकत घ्यायचा बाजार होता. त्या माणसाच्या बाजारात हे तिघजण उभं राहिले स्वतःला विकायला. परीक्षा लक्षात घ्या, कशाला? स्वतःला विकायला, का तर 3 तोळं सोनं विश्वामित्राला द्यायचं आहे. पहिलं गिराईक लागलं ताराराणीला, गिराईक लागलं वेश्येचं. माझ्या लक्षात नाही का, तुम्ही लय उरबडवता मला, लय तारासी, तुम्ही कायम उरबडवता देवांना. माझं लय वाटोळ केलं, मायासारखं कुणीच नाही भोगलं. त्या ताराराणीला पहिलं गिराईक लागलं कुणाचं? वेश्या. कळतील तुम्हाला? ती म्हणली, एवढी सुंदर दिखणी बाई जर माझ्या धंद्यात आली तर माझा धंदा दुपटीनं चालेल. पैसे देऊन विकत घेतलं तिला. डोळ्यातनं पाणी आलं तर राणीच्या. देवाकडे तक्रार नाही केली तिनं. देवाला म्हणली, देवा दिलं त्या परिस्थितीत राहायला तयार आहे, फक्त विनंती एवढीच होती. नवऱ्यानं विकायला बाजारात उभा केलं, कधी तक्रार केली नाही. नवऱ्यानं सिंहासन सोडलं, तक्रार केली नाही. नवऱ्यानं फाटक्या कपड्यावर उभा केलं, कधी तक्रार केली नाही. देवा तक्रार करत नाही, फक्त विनंती करते. आयुष्यभर पतिव्रत्याचं पालन केलं आहे मी. माझ्या नवऱ्याच्या पायाकडं सोडून कधी कोणाच्या पायाकडं सुद्धा बघितलं नाही मी. चेहरा तर लांबची गोष्ट आहे. आयुष्यभर पतिव्रत्याचं पालन केलं मी देवा. ही वेळ माझ्यावर यायला नव्हती पाहिजे. आयुष्यभर तुझं नाम घेतलं मी देवा. आलेला ब्राह्मण सुद्धा मी देवाप्रमाणे जपला, आलेला अतिथी मी देवाप्रमाणे जपला. आयुष्यभर तुझी सेवा केली पांडुरंगा. ही वेश्यनं मला नव्हतं घ्यायला पाहिजे, बाकी काही पण दिलंयस तर ठीक आहे, त्यातही काहीतरी चांगला असं. डोळ्यातनं पाणी आहे, काय करता? कुणाला सांगता? ज्याला सांगावं त्यानंच विकलंय. ज्याला सांगायचं आहे त्यानंच विकलंय. ज्यासोबत 7 जन्माच्या गाठी आहेत त्यानंच एका वेश्याला विकलंय. कुणाला सांगतं? जगाच्या मालकाला सांगावं तर जगाच्या मालकाला सांगावं एवढी आपली पात्रता नाहीच आहे. कुणासमोर दुःख मांडावं? ती वेश्य तिला घेऊन चालली आणि आई जाताना बघून लेकराच्या डोळ्यातनं पाणी आवरत नाही. लेकरू पळत पळत तिच्या मागे गेलंय. ए आई, कुठं चालली ग मला सोडून? आई म्हणली, आता मी तुला नाही भेटणार बाळा. भेटणार नाही म्हणजे? कदाचित या जन्मात नाही भेटणार बाळा. पोरग मोठ्या मोठ्यानं रडायला लागलं. हरिश्चंद्रानं त्याला हातला धरून माघारी खेचलं. नारायणा, हट्ट करू नकोस, चांगला पोरग आहेस ना तू,
आपल्याला वाईट वेळ येणार आहे ना परीक्षेला सामोरं जा. ते पाच वर्षाच्या लेकराला काय परीक्षा कळती माय बाप. तर म्हणलं आई सोडून चालली, मला आईशिवाय राहत नाही, मला आईशिवाय जेवण जात नाही, मला आईशिवाय करमत नाही, माझ्या आईसोबत मला जाऊ द्या, पाया पडतो मी तुमच्या, माझ्या आईसोबत मला जाऊ द्या. वेश्या लेकराला घेऊन जायला तयार नाही, लेकरू नेल्यावर धंदा कसा व्हायचा. अरे आज किती परीक्षा बघावी देवानं, किती परीक्षा बघावी. अरे लेकराची माय लेकराची ताटात उठवायला लागली, अख्खा व्यापार बघतोय, सगळ्याच्या डोळ्यातनं पाणी येत आहे. अरे लेकरू मोठ्या मोठ्याने टाहू फुरून उडतंय, अरे आईचं काळीच फटतंय. माझ्या लेकराला सोडून जायचं, तिबी एका वेशाच्या घरात जायचं, माझं लेकरू माझ्याशिवाय राहील कसं. हरिश्चंद्र हात सोडायला तयार नाही नारायणाचा. बाबा पाया पडतो तुमच्या, मला एकदा आईला भेटू द्या. नारायण हट्ट करू नकोस. बाबा तिला थांबवायला चाललो नाही, बाबा तुमची आण घेऊन सांगतो, एकदा शेवटचं तिच्या पाया पडतो. तुम्ही म्हणले ना पुन्हा भेटणार नाही, एकदा आईच्या चरणावर मस्तक ठेवतो बाबा. पोराचे संस्कार काय बघा. पोरगा बाजारात गेला, आईच्या चरणावर मस्तक ठेवतोय ना, अगदी आत्मीयतेनं आईला सांगतो, आई काळजी नको करू, मी बाबासमोर हट्ट नाही करणार. आई काळजी नको करू, मी बाबासोबत हट्ट नाही करणार, तू जेवढं शिकवलं तेवढं सगळं चांगलं सांभाळेन, तू माझी चिंता नको करू, तू तुझी काळजी घे, तू 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 तुझी तू नीट राहा, तुझी तू वेळेवर खा, तुझी तू चिंता करू नको, शांत सगळं, मी माझी व्यवस्थित. काय लेकरू म्हणायचं माय बाप, पाच वर्षाचं, साडेचार पाच वर्षाचं लेकरू आहे माय बाप. ते अख्खं बाजार रडतं त्या दोघाचा संवाद ऐकून. तिथे एक ब्राह्मण आला, जो ब्राह्मण एकदा ताराराणीच्या घरी जेवायला गेला होता. तो म्हणला ताराराणी ना तुम्ही विश्वसोबत, कसं सांगू तुम्हाला, एखाद्या बापाला सांगावं तसं दुःख ताराराणी त्या ब्राह्मणाला सांगितलं. ब्राह्मण म्हणला नका काळजी करू, आयुष्याची सगळी कमवलेली पुंजी त्या ब्राह्मणाने त्या वेश्याला दिली, दुप्पट भाव दिला आणि ताराराणी आपल्याकडे घेतली आणि सांगितलं मी तुझा धर्मबाप तू माझे धर्मलेख, मी तुझा धर्मबाप तू माझी धर्मलेख. काही नाही करायचं, आलेल्या ब्राह्मणासाठी सुंदर स्वयंपाक करायचा जसं तुम्ही तुमच्या राज्यात करायचं. पावलं देव मायबाप, कुठंतरी थोडा सुखाचा आधार भेटला. लेकरं म्हणले ब्राह्मण एवढं सगळं चांगलं केलं, त्या लेकराला बी त्या आईसोबत घेऊन जा, अशी ताटातूट करू नका. लेकरू बी नेलं ब्राह्मणाने. आता ब्राह्मणाच्या घरी ताराराणी स्वयंपंकिणीचं काम करायची, जी सिंहासनावर बसून फक्त हुकूम ठोकायची. ती ब्राह्मणाच्या घरी स्वयंपंकिणीचं काम करायची, स्वयंपाक करायची आणि आलेल्या ब्राह्मणाला खाऊ घालायची. इथं 8 दिवस झालंय हरिश्चंद्राला गिराईक लागलं, मरायच्या दारात आहे, क्षयरोग झालाय. काय झालाय, खोकला, मरायच्या दारात आहे, क्षयरोग झालाय. तरी आता रोग झाल्यामुळे तर कुणीच घ्यायला तयार, कामाचं नसेल तर कुणी घेत, धडधाकट माणूस पाहिजे कामाला, असं रोगिष्ट माणूस कोण घेत आहे. एका माणसाला खूप दया आली हरिश्चंद्राची, एका माणसाला खूप दया आली राजा हरिश्चंद्राची. विकत घेतलं, त्याला होता 2 बायका. त्या 2 बायका म्हणल्या कशाला आणलं हे रोगिष्ट, आणि त्याला पाणी भरायला लावलं हरिश्चंद्राला. विश्वामित्रांनं परीक्षा किती बघितली बघा, अहो ज्या रांजणात पाणी ओतत होते त्या रांजणाला भूक पाडली, ओत पाणी बर रांजण. लोक म्हणतात देवानं लय परीक्षा घेतली, दिवसभर पाणी भरलं पण रांजण भरला. सिंहासनावर भोग भोगणारा राजा, सुखानं नटलेला, वैभवानं सजलेला, नजर लागावी असं राज्य त्या राजाचं. तो राजा हरिश्चंद्र ताराणी वाहे डोंबा खरी पाणी, आले देवाजीच्या मना तिथे कोणाची चाली. जगाच्या मालकाच्या मनात आल्यावर कोणाचं काय चालतंय. डोंबाच्या घरी हरिश्चंद्र पाणी व्हायचा. डोंब म्हणला, डोंब नाव होतं त्याचं, डोंब म्हणला तुला जमणार, ह्या 2 बायकाच्या भांडणात मी काही तुला ठेवत, तू एक काम कर, तुला मी दुसरं काम देतो, दुसरं काम दे. इकडे ब्राह्मणाच्या स्वयंपाक घरी स्वयंपाक करती बाई. विश्वामित्रानं सर्पाचं स्वरूप घेतलं आणि तिचं लिखरू फुलं तोडायला गेलं देवाच्या पूजेला. त्या फुलाच्या झाडावर तो विश्वामित्र सर्पाच्या स्वरूपाने आला आणि त्या विश्वामित्राच्या स्वरूपाने लेकराला दंश केला. लेकरू मरायच्या दारात, तोंडातनं फेस येते, निळं पट्ट पडलंय. शेजारपदारच्या लेकराला सांगतंय ए सवंगड्यानो, माझ्या आईला जाऊन कुणीतरी सांगा रे, लेकरू मरायला लागले तिचं, तिला शेवटचं मला भेटता येईल. अरे जा रे सांगा कुणीतरी, ती स्वयंपंकी नाही बरं, ती राजाची राणी, ती तारा राणी आहे, तिला सांगा लेकराला साप चावलाय तुझ्या. लेकरं पळत पळत गेले, ही पळत पळत आली, ही पळत येईपर्यंत त्या लेकराचा जीव गेलेला होता. अख्खं अंग निळं पडलं होतं माय, सगळं मड बघून ती म्हणली ह्याच्याकडे बघून जगत होते, आता हाच नाही राहिला तो कुणाकडे बघून जगावं.
लेकरू मेला माझं पाच वर्षाचं एवढं गोड एवढं संस्कारी एवढं सुंदर लेकरू डोळ्यासमोर जीव सोडला त्यानं. मड घेतलं माय आते निळं पट्ट पडलेलं शरीर लोकांसमोरून न्यायचं कसं, त्याला एखादा कापड पाहिजे ना गुंडाळायला. अवस्था बघा, रेशमाच्या काटाची साडी घालणारी बाई स्वतःच्या लेकराचं मड गुंडायला तिच्याकडे कापड शिल्लक ना, कुणाकडून घेणार रे कापड? स्वतःच्या साडीचा पदर फाडला, लेकराचं मड गुंडाळलं माय. देव किती परीक्षा बघतो आहे. स्वतःच्या आईनं स्वतःच्या लेकराचं मड स्वतःच्या साडीचा पदर फाडून गुंडाळलं. तसंच लेकरू घेतलं हातात स्मशानभूमीकडे निघाली, स्मशानभूमीत पोचली, सरण घ्यावा एवढा पैसा नाही माय, सगळ्याच्या उरलेल्या सरणाची लाकडं गोळा केली न सरण रचलं, एवढं एवढं सरण रचलं, पाच वर्षाचं लेकरू ठेवलं, रडायचं कुठं, डोळ्यातलं पाणी आटलं, रडून रडून सांगू कुणाला, कुणापाशी सांगू, माझं माझं एकुलतं एक लेकरू मेलं रे, माझं माझं एकुलतं एक लेकरू मेलं. पण त्याचा अंत्यविधी करायला माझ्याकडे पैसा नाही, माझ्याकडे सामग्री नाही, माझ्याकडे काही साहित्य नाही, मी कशी करू माझ्या लेकराच्या अंत्यविधी? माणसाला शोधती कुठल्या तरी, कुणाच्या तरी पाया पडावून कुणाला तरी म्हणावं की माझ्या लेकराच्या अंत्यविधी करा. रात्रीचे 12 वाजल्यात वीज चमकली, चमकलेला विजेत्याला दिसलं कोणतरी माणूस खंदील घेऊन समोरून आलाय. समोर घेऊन खंदील आलेला माणूस तुझ्या पायावर मस्तक ठेवला, हो हो देवासारखे आला तो, तुम्ही तुमच्या पाया पडते, माझ्या लेकराच्या अंत्यविधी करा, आयुष्यभर तुमची दासी म्हणून राहील, तुम्ही म्हणाल तसं जगेल, तुम्ही म्हणाल तसं वागेल, तुम्ही म्हणाल तसं खाईल, तुम्ही म्हणाल तसं पिईल, पाया पडते तुमच्या माझ्या लेकराच्या अंत्यविधी करा, आईचे आशीर्वाद लागतील तुम्हाला. माझं लेकरू तडपडून मेलंय त्याच्या आत्म्याला तरी मोक्ष लागू द्या, माझ्या लेकराच्या अंत्यविधी करा. वीज चमकली, चमकलेला विजेत्याला दिसलंय जिजा पाया पडली तो तिचा नवराय राजा हरिश्चंद्र, जिच्या चरणावर तिनं मस्तक ठेवलंय. स्वामी तुम्ही देव पावला इथं कस काय? डोंबाच्या घरी त्या दोन बायकाच्या भांडणात माझ्याच्यानं काम होत नव्हतं म्हणून मला स्मशानभूमीत कामाला लावलंय, आणि स्मशानभूमीत काम आहे आलेली मड जाळायची, मड आलं तर खायला, नाही तर खायला. 1.25 खिचडी आणि 1.25 मीटर कपडा, आलेला कपडा मालकाला द्यायचा, आणि आलेली खिचडी 3 दगडावर म्हणजे तांदूळ, आलेले तांदूळ 3 दगडावर मांडून त्याची खिचडी करून, मड आलं तर जेवण आहे, नाही तर एकमेकाचं दुःख एकमेकाला सांगतात, एकमेकाच्या गळ्यात पडून रडतात, हिनं सांगावं काय झालं, त्यानं सांगावं काय झालं. स्वामी आपलं लेकरू मेलं, सरणावर ठेवलंय, अंत्यविधी करा ना तारा, मी करतो अंत्यविधी. पण मी वचन दिलंय मालकाला 1.25 मीटर आणि 1.25 खिचडी घेतल्याशिवाय अंत्यविधी करणार, कुठून आणू मी स्वामी? अहो लेकराचं मोडच मी माझ्या पदरात गुंडाळले, तुम्ही अजून माझ्याकडनं 1.25 खिचडी 1.25 मीटर कपडा मागता? लेकरू आहे आपलं, तुमचं माझं पोरग येते, चल त्याच्यासाठी 1.25 खिचडी घेत नाही का तर ती मी खायचो, उपाशी राहतो माझ्या पोरासाठी मी, काही फरक नाही. पण 1.25 मीटर कपडा दिल्याशिवाय मड जाळणार, कुठून आणेस 1.25 मीटर कपडा? मालकाला वचन दिले त्याच्याशिवाय मड जाळणार. उरलेली अंगावरची साडी फाटकी तुटकी त्या तरारांनं काढायला चालू केली, म्हणली ही माझ्या अंगावरची साडी घ्या आणि माझ्या लेकराचं मोठं झाला. जशी अंगावरची साडी निघावी, पांडुरंग परमात्म्याचं साक्षात स्वरूप त्या तरारांनी समोर राजा हरिश्चंद्रासमोर यावं, आणि देवानं म्हणावं मानलं तुम्हाला एवढं दुःख दिलं पण भगवंताचा विश्वास तुम्ही कमी पडू दिला नाही, इतका विश्वास भगवंतावर असावा, एवढा त्रास जर आयुष्यात असला तरी दुःख करू. आता खरं इमानदारीनं सांगा, आपल्या जीवनात त्रास आहे सांगा ना, एवढा आहे थोडा तरी, ह्याच्या मानानं कण भर तरी, तरी लोक बोंबलतात रे देवानं माझं लय वाटोळं केलं. विचार करा, देवानं मागितलं काय मागायचं ते मागा, अरे पास झालं तुम्ही परीक्षेत, काय मागायचं ते मागा, मागणं बघा. हरिश्चंद्रन तारारांनी सांगतायत, देवा आम्हाला काहीच नको, आम्ही लय भोगलं, फक्त विनंती एवढी.